आपल्या रंगाप्रमाणे कोणत्या रंगाचे कपडे निवडायचे किंवा इव्हन मेकअप मधलं फाउंडेशनची शेड कशी करेक्ट निवडायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पाहत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, DIY, मेकअप, स्किनकेअर आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. त्यामुळे तुम्हाला जर या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर लगेचच सबस्क्रायबरचं बटन दाबा आणि बेल नोटिफिकेशन दाबा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी शुक्रवारी कधी व्हिडिओ अपलोड केलाय ते. हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला एक महत्वाचा मुद्दा तुमच्याबरोबर बोलायचा आहे, तो म्हणजे माझ्या मते, आणि हे माझं अगदी ठाम मत आहे, सौंदर्याचा आणि आपल्या रंगाचा काहीही संबंध नाही. सौंदर्य हे अतिशय निबंधामधलं वाक्य जरी वाटलं तरी सुद्धा पाहणाऱ्याच्या दृष्टीमध्ये असतं. हा व्हिडिओ तीन भागांमध्ये असणार आहे. पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की स्किन टोन म्हणजे आपला रंग आणि अंडर टोन याच्यात फरक काय. दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमचा अंडर टोन ओळखायचा कसा, आणि तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आपल्याला अंडर टोन कळल्यानंतर त्यानुसार कपड्यांचे रंग कसे निवडायचे, खरेदी कशी करायची, आणि सगळ्यात महत्वाचं मेकअपसाठी फाउंडेशनची करेक्ट शेड कशी निवडायची. म्हणूनच शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. आता सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की नक्की अंडरटोन म्हणजे काय. मराठीमध्ये सौम्य छटा किंवा अशी छटा जी एका मुख्य रंगाच्या खाली सौम्यपणे लपली गेलेली आहे त्यालाच अंडरटोन असं म्हणतात. आता स्किन टोन म्हणजे आपल्याला दिसणारा आपला जो रंग आहे तो, म्हणजे ज्याला आपण गोर, सावळ, काळ किंवा गहुवर्णीय म्हणजे गव्हाळ असं म्हणतो, त्याच्यात आणि अंडरटोन मध्ये काय फरक आहे. तर नंबर वन म्हणजे जे शांतपणे आपल्या आरशासमोर बसल्यानंतर नैसर्गिक प्रकाशामध्ये विदाऊट मेकअप जो आपल्याला रंग दिसतो तो म्हणजे आपल्या त्वचेचा रंग म्हणजेच स्किन टोन आहे. नंबर दोन, आता आपला जो स्किन टोन आहे म्हणजे जो आपल्या त्वचेचा रंग आहे तो बाहेरच्या ऋतूनुसार बदलतो. म्हणजेच काय, तर बाहेरचं ऋतूनुसार हवेतलं पाण्याचं प्रमाण कमी झालं, आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं, किंवा बाहेर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ऊन खूप वाढलं आणि आपल्याला उन्हाच्या खाली सूर्यप्रकाशामुळे जर आपली त्वचा टॅन झाली म्हणजेच डार्क झाली तर ऑफकोर्स आपला रंग बदलत जातो. नंबर तीन, अंडरटोन कधीच बदलत नाही. हाच खूप मोठा फरक आहे, कारण अंडरटोन हा आपल्या त्वचेचा आत कायमस्वरूपी लपला गेलेला आहे आणि रादर तोच बाहेरचा रंग म्हणजे स्किन टोन ठरवत असतो. त्यामुळे आज मी तुम्हाला एक मोठं गुपित सांगणार आहे, जगातली कोणतीही क्रीम, जगातलं कोणतंही औषध तुम्ही घेतलं बाहेरून किंवा पोटातून तरीही तुमचा रंग बदलणार नाही. त्याचं कारण असं, अंडरटोन हा फिक्स असतो. आता स्किन टोन आणि अंडरटोन याच्यातला फरक समजल्यानंतर आता आपण जाऊयात की तुमचा अंडरटोन ओळखायचा कसा. नंबर एक, अंडरटोन ओळखायचा कसा, तर उन्हामध्ये जायचं पण कडक उन्हामध्ये नाही, शक्यतो कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या खाली आपला हात पकडायचा आणि तोही उलट्या बाजूला जिथे आपल्याला आपल्या त्वचेच्या आतल्या शिरांचा रंग दिसू शकेल. जर तुमच्या त्वचेतल्या शिरा म्हणजे वेन्सचा रंग हा हिरवा किंवा फिक्कट हिरवा म्हणजेच ऑलिव्ह रंगाचा दिसला तर तुमचा अंडरटोन वॉर्म आहे. जर तुमच्या शिरांचा रंग पर्पल म्हणजे फिक्कट जांभळा किंवा चक्क निळ्या रंगाचा म्हणजे थंड जर दिसला तर याचा अर्थ तुम्ही कूल अंडरटोनचे आहात. जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या हातामधल्या शिरांचा रंग निळा पण आहे आणि काही शिरांचा रंग हिरवा पण आहे तर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनचे आहात. नंबर दोन, तुम्ही तुमच्या हातामध्ये सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने असे घेऊ शकता आणि त्या दोन्हीला तुमच्या गळ्याच्या भोवती कंपेअर करू शकता. आता तुमच्या लक्षात येईल, जो दागिना शेजारी पकडल्यानंतर तुमचा चेहरा हा ब्राईट दिसतो, उजळून येतो, फ्रेश दिसतो किंवा हेल्दी दिसतो, तो तुमचा दागिना तुम्हाला सूट होतो. म्हणजे सोन्याचा दागिना सूट झाला तर तुम्ही वॉर्म टोनचे आहात आणि चांदीच्या दागिन्यानं जर तुम्ही ब्राईट, हेल्दी आणि रात्रभर छान झोप झाली आहे अशा पद्धतीनं फ्रेश दिसत असाल तर याचा अर्थ तुमचा अंडरटोन कूल आहे. तुम्ही इथे स्पष्टपणे बघू शकता की मला चांदीच्या दागिन्यापेक्षा गळ्याच्या शेजारी पकडल्यानंतर लक्षात येईल की सोन्याचे दागिने मला जास्त उठून दिसत आहेत, कारण की माझा अंडरटोन हा वॉर्म आहे. आणि चक्क ज्यांच्यावरती दोन्हीही इक्वली सूट होतं ते न्यूट्रल अंडरटोनचे असतात. नंबर तीन, आपला अंडरटोन ओळखायचा कसा, तर एक पांढरा शुभ्र कागद घ्यायचा,
तो कागद आपल्या चेहऱ्याच्या शेजारी पकडायचा आणि त्या पांढऱ्या रंगाच्या सापेक्ष म्हणजे कंपॅरिझन मध्ये आपला चेहरा जर गुलाबी दिसत असेल तर तुम्ही कूल अंडरटोनचे आहात, जर पांढऱ्यामुळे तुमचा चेहरा पिवळा दिसत असेल तर तुम्ही वॉर्म अंडरटोनचे आहात आणि या पांढऱ्याला शेजारी पकडल्यामुळे काहीही फरक पडत नसेल तर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनचे आहात। तर माझा चेहरा ऍक्च्युअली आता पिवळाच दिसत असेल कारण की मी थोडासा मेकअप केलेला आहे, पण मेकअप न करता सुद्धा तो पिवळा दिसतो कारण की मी वॉर्म अंडरटोनची आहे। आता भारतासारख्या देशातला प्रचंड गोऱ्या रंगाची व्यक्ती सुद्धा पाश्चात्य म्हणजे अमेरिकन किंवा कॅनडा मधल्या गोऱ्या रंगांची तुलना केली तरी सुद्धा थोडीशी पिवळीच दिसते कारण की त्या देशातल्या लोकांचा शक्यतो अंडरटोन हा कूल असतो। त्याच पद्धतीनं जर तुम्ही आफ्रिकेकडे आला, डार्क चॉकलेटी कलर जर घेतला किंवा आपल्या रंगाचा म्हणजे काळ्या सावळ्या रंगाचे भारतीय जर घेतले तरी सुद्धा त्या दोन काळ्यामध्ये किंवा त्या दोन चॉकलेटी कलर्समध्ये खूप फरक जाणवतो कारण की अंडरटोन वेगळा असतो। म्हणून अंडरटोन ऍक्च्युअली स्किन टोन पेक्षा जास्त महत्वाचा असतो। त्यामुळे आतापर्यंत मला असं वाटतंय, आय होप की तुम्हाला तुमचा अंडरटोन हा कळला असेल। आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या भागामध्ये की आता तुम्हाला जर अंडरटोन कळला असेल तर त्या पद्धतीनं कपड्यांची निवड कशी करायची आणि फाउंडेशनची कशी निवड करायची। आता तुम्हाला तुमचा अंडरटोन कळल्यानंतर फाउंडेशन कसं निवडायचं ते मी सांगते। बऱ्याचदा मला कमेंट बॉक्समध्ये अशा कमेंट्स येत असतात की आम्ही फाउंडेशनची शेड विकत घेतली कोणत्याही कंपनीची का असेना, पण त्याच्यामुळे आता आमचा चेहरा ग्रे दिसायला लागलाय किंवा काळपट दिसायला लागलाय। त्याचं कारण असं, मोस्ट प्रॉबेबली तुम्ही चुकीच्या अंडरटोनचं फाउंडेशन निवडलं असेल। मग फाउंडेशन कसं ओळखायचं? तर खरं तर मॅग किंवा बॉबी ब्राऊन किंवा अरमानी शिनेल अशा पद्धतीचे जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत त्यांनी आता एक खूप छान काम सुरू केलंय, ते म्हणजे फाउंडेशनच्या शेडच्या खाली त्याचा नंबर न लिहिता ते चक्क W म्हणजे वॉर्म आणि C म्हणजे कूल अंडरटोन असं लिहितात। मी सुद्धा गिल्टी आहे, मी पण चुकून NC40 बरेच वर्ष वापरलं आणि मला कळायचं नाही की काही तास गेल्यानंतर म्हणजे अक्षरशः 2 ते 2.5 तासामध्येच मी काळपट का दिसायला लागलीये। म्हणजे काळ दिसायला हरकत नाही, पण जो तुमचा रंग आहे तोच दिसायला पाहिजे। उगाच डल आणि डार्क दिसून काय उपयोग आहे? त्याचं कारण असं, मी चक्क चुकीच्या अंडरटोनचं म्हणजे कूल अंडरटोनचं फाउंडेशन वापरत होते। मग फाउंडेशन कसं निवडायचं अंडरटोन प्रमाणे? तर फाउंडेशन घ्यायचं या बाजूला आतल्या, कारण बाहेरची बाजू ही डार्क झालेली असते। आतल्या बाजूला स्किन टोनला मॅच करून झाल्यानंतर म्हणजे साधारण मध्यम गोर सावळं काळं या रंगाचं जे कुठला फाउंडेशनची शेड जवळ जाते त्यातले 2 ते 3 शेड्स आपल्या हातात घ्यायच्या। हाताच्या आतल्या बाजूला ते फाउंडेशन लावायचं। 2 ते 3 फाउंडेशन्स जे तुमच्या रंगाच्या जवळ जाणारे आहेत असं तुम्हाला वाटतं ते तिथे लावल्यानंतर जे फाउंडेशन गुलाबी होतं पसरवल्यानंतर ते कूल अंडरटोनचं फाउंडेशन असतं। जे फाउंडेशन पिवळं होतं किंवा सोनेरी दिसतं ते फाउंडेशन वॉर्म अंडरटोनचं असतं। म्हणूनच कधीही मी तुम्हाला त्याचं उदाहरण सुद्धा देते। आता ह्या दोन्ही फाउंडेशनचे जे कलर्स आहेत हे दोन्ही माझ्या स्किन टोनला मॅचिंग करेक्ट कलर्स आहेत, पण एकाचा अंडरटोन कूल आहे कारण हा गुलाबी ग्रेश आहे आणि एकाचा अंडरटोन हा पिवळा आहे कारण की हा वॉर्म अंडरटोनचा आहे। नंबर 2, आता कपड्यांच्या बाबतीत रंग निवडताना मग साडी असो, कुर्ता असो, ब्लाऊज असो, टी शर्ट्स असो, ड्रेसेस असो, काहीही असो, कोणत्याही रंगाचे कपडे कुणीही घालू शकतं, पण अंडरटोन मात्र मॅचच करावा लागतो। जसं आपण वॉर्म कलर्स म्हणजे सगळे सूर्याचे रंग मानतो म्हणजे पिवळा, मस्टर्ड येलो, धम्म, त्याच्यानंतर सूर्य असा तळपत जातो तसा तसा तो लाल, चॉकलेटी, ब्राऊन, अर्धी मातीचे रंग अशा सगळ्या पद्धतीचे रंग हे वॉर्म कलर्स मानले जातात। पण कूल टोन मध्ये सगळे थंड कलर्स म्हणजे पाण्याचे रंग, पोपटी रंग, झाडांचे रंग, पेस्टल कलर्स, फेंट कलर्स, फ्लोरेसेंट कलर्स हे सगळे कूल टोन मध्ये मानले जातात। आता हे दोन्ही जरी असलं तरी मी मगाशी जसं म्हटलं की कुणीही कोणताही रंग घालू शकतं। आता मी समजा जर वॉर्म टोनची आहे तरी सुद्धा मला जर निळा रंग घालायचा असेल तर फक्त काय करायचं तर त्याची शेड मॅच करायची। तर आता इथं मी उदाहरण देते की तो जो कूल आहे एक तो आहे कूल ब्लू आणि एक जो ब्लू आहे म्हणजे निळा आहे तो आहे वॉर्म ब्लू। आता या दोन शेड्स मध्ये सुद्धा फरक जाणवू शकतो तुम्हाला की मला निळ्याच रंगाची साडी विकत घ्यायची आहे किंवा ड्रेस घ्यायचा आहे, पण तरी सुद्धा मी कोणत्या पद्धतीचा निळा विकत घेते याला खूप महत्व आहे कारण की मी जर माझा अंडरटोन मॅच नाही केला तर मी कम्प्लिटली डल दिसायला लागणार आणि तो रंग मला शोभून दिसणार नाही।
आता इथे तुम्ही जर कूल अंडरटोनचे असाल तर तुमच्या लक्षात येईल की हा डावीकडचा ब्रॉन्झ कलर किंवा ह्या उजवीकडच्या गोल्डन ड्रेसमध्ये सुद्धा तुमच्यापेक्षा तुमचा ड्रेसच जास्त उठून दिसतोय आणि त्यानं तुमचा स्वतःचा रंग संपूर्णपणे झाकळून टाकलाय. लोकांना सर्वात आधी तुमचा ड्रेस दिसणार, मग तुम्ही. आता इथे तुम्ही जर वॉर्म म्हणजे गरम अंडरटोनचे असाल तर गोल्डन कलर किंवा अर्धी ब्राऊन कलर तुमच्यावर खूपच उठून दिसतील. पण ग्लेशियर ब्लू किंवा बेबी ब्लू कलरमध्ये तुम्ही डल आणि आजारी दिसाल. नंबर 3, आणखी एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे मी जसं म्हटलं की रंग कोणतेही घालू शकतो, टोन मॅच करायचा. अगदी त्याच पद्धतीनं काही न्यूट्रल कलर्स असतात. इथे माझ्याकडे दोन वेगळ्या पद्धतीचे व्हाईट्स आहेत. तर या रंगांपैकी मी जर माझा टोन मॅच करायचा असेल तर या पांढऱ्यामध्ये सुद्धा अंडरटोन लपलेला आहे. म्हणजेच काय, हा पांढरा अतिशय शुभ्र आणि ऑलमोस्ट निळा धम्म पांढरा आहे आणि याच्यामध्ये एक छोटासा पिवळा टिंच ऍड केलेला आहे. हा जितका माझ्यावरती छान दिसतो रंग, तेवढा इतका शुभ्र व्हाईट माझ्यावरती चांगला दिसत नाही. मी इन्स्टंटली डल दिसायला लागते. म्हणूनच न्यूट्रल कलरचे लोक, अंडरटोनचे लोक वाटेल ते घालू शकतात. दे आर व्हेरी लकी. लिपस्टिक खरेदी करताना सुद्धा कोणत्याही रंगाची लिपस्टिक विकत घेतली तरीही तुमच्या अंडरटोनला ती जर मॅचिंग नसेल तर चेहरा चक्क काळवणलेला दिसतो. इथे दोन्ही लिपस्टिक्स लाल रंगाच्याच आहेत, पण वरची उजवीकडची लिपस्टिक थोडीशी पीची नारंगी लाल दिसतीये कारण ती वॉर्म अंडरटोनची आहे. तर डावीकडची खालच्या बाजूची लिपस्टिक लाल असूनही थोडी गुलाबी पिंक दिसतीये कारण ती कूल अंडरटोनची आहे. म्हणूनच आय होप ही संपूर्ण कलर थिअरी तुमच्या लक्षात आली असेल आणि मी समजावण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचा अंडरटोन कुठला आहे, मला हे जाणून घ्यायला खूप आवडेल. आणि त्याचबरोबर तुमच्या आवडीचा रंग कोणता आहे ते त्याच्या शेजारी मला लिहून पाठवा. वॉर्म, न्यूट्रल की कूल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लवकरच मी तुमच्या बॉडी शेपप्रमाणे कोणते कपडे निवडावे ही सिरीज घेऊन येत आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ते फुकट आहे. म्हणूनच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा, हात धूत राहा, एकमेकांवरती प्रेम करत राहा आणि पॉझिटिव्ह राहा.